मंडळी जय जिजाऊ जय शिवराय। आज आपण मातुलीता शिंदखेड राजा येथे राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर आहेत। काल राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बेताल वक्तव्य केले। या संदर्भात त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी इथं सर्वपक्षीय सर्व विचाराचे लोक एकत्र आलेले आहेत। राजे लोखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव, नगरपालिकेचे उपाध्यक्ष विजयभाऊ तायडे, साऊथ आफ्रिकेचे जिल्हाध्यक्ष श्यामभाऊ मेथ्रे, आमचे बंधू नगरसेवक गणेशराव झोरे, सामाजिक कार्यकर्ते बुद्धू चौधरी, या संदर्भात आपले विचार राजे लोखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजीराजे मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो। नमस्कार। काल संभाजीनगर येथे राज्यपाल महोदयांनी जर समर्थ रामदास नसते तर शिवाजीचे काय झाले असते अशा प्रकारे एकेरी उल्लेख करून छत्रपती शिवरायांचा खऱ्या अर्थानं अपमान करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। राज्यपाल हे शिवभक्त आहेत, त्याचा पुरावा त्यांनी बऱ्याच वेळेस दिलेला आहे। त्यांनी रायगडावरती गेले, या ठिकाणी जिजाऊ मासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी आलेले पहिले राज्यपाल म्हणून त्यांचीसुद्धा त्या ठिकाणी नोंद आहे। या ठिकाणी आल्यानंतर आम्ही त्यांचे जिजाऊ भक्त म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचं स्वागत पण केलं। परंतु राज्यपाल पदासारख्या मोठ्या पदावर बसलेला माणूस असा निष्क्रियपणे का बोलू शकतो, यामागं कोणती शक्ती त्यांना बोलवायला लावते याचाही विचार करण्याची गरज आहे। या मोठ्या विधायक पदावर बसणारा माणूस अशा पद्धतीने बोलू कसा शकतो यावरच आमचा संशय। त्यांना माहिती असायला पाहिजे की औरंगाबाद खंडपीठानं जाहीर केलेलं आहे की समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवराय यांचा दूरान्वये संबंध नव्हता। छत्रपती शिवरायांचे गुरु हे रामदास स्वामी कधीही नव्हते हे न्यायालयानं सांगितलेलं आहे। आमच्या मते छत्रपती शिवरायांचे गुरु या त्यांच्या मातोश्री आमच्या राजमाता जिजाऊ मासाहेब, आपल्या सर्वांच्या माता राजमाता जिजाऊ मासाहेब आणि संत तुकाराम हे महाराजांचे गुरु होते। हे सर्वश्रुत असताना फक्त काहीतरी कुणी सांगेल आणि त्यावर तुम्ही अशा पद्धतीची टिप्पणी कराल, राज्यपाल महोदय आम्ही आपलं या ठिकाणी राज्याचे प्रमुख म्हणून आपलं ज्या पद्धतीनं स्वागत केलं, आम्हाला जो आनंद झाला होता त्या आनंदावर विरजण पाडण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे। अतिशय वाईट वाटलं की आपल्यासारखा एवढा मोठा माणूस अशा पद्धतीनं का बोलू शकतो, तुम्ही हे कोणाच्या म्हणण्यावर बोलला आहात, आपल्याला कोणी हे शिकवलं हे आम्हाला तुम्ही जरा